उत्तर महाराष्ट्रात मालेगाव पाठोपाठ आता नाशिकही कोरोनाचं हॉटस्पॉट बनत असल्याचं चित्र आहे. एकट्या नाशिक शहरात आतापर्यंत तब्बल 115 कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील आरोग्य यंत्रणेपुढे मोठं आव्हान उभं राहिलंय. शहरातील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी, पाहूया. मालेगाव नंतर आता नाशिक शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेलं आहे. नाशिक शहरामध्ये तब्बल 115 कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. याच्यात 6 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नाशिक शहर असेल किंवा जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये शिथिलता देण्यात आली होती. त्यानंतरची परिस्थिती आपण जर बघितली, आता नाशिकच्या सिडको परिसरात आहे, उत्तमनगर परिसरातल्या चौकात आहे, आपण पाहू शकतो नागरिक जे ते मोठ्या संख्येने घराच्या बाहेर पडताना या ठिकाणी दिसून येत आहेत. दुकानांवर खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा कुठलाही वापर किंवा उपयोग या ठिकाणी नागरिकांकडनं पाळताना दिसून येत नाहीत. प्रशासनाच्या वतीनं वारंवार नागरिकांना आवाहन केलं जातं आहे सोशल डिस्टन्सिंगचा वापर या ठिकाणी करण्यात यावा व त्याचबरोबर तोंडाला मास्क लावून जे ते घराबाहेर निघाव. मात्र दुसरीकडे नागरिक जे ते शासनाच्या नियमांचं उल्लंघन करताना दिसून येत आहेत. मोठ्या संख्येने रस्त्यावरती वाहनांची गर्दी जी ती आपण पाहू शकतो. नागरिक वाहन घेऊन जे ते रस्त्यावरती सर्रासपणे निघताना दिसून येत आहेत. कुठेही नागरिक आपल्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घेताना जे ते नाशिक शहरामध्ये दिसून येत नाहीत. त्याच्यामुळे आता नागरिकांनी ज्या ठिकाणी आपल्या आरोग्याची व इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि घराबाहेर पडू नये असं शासनाच्या वतीने जे आव्हान करण्यात येत आहे त्याला नागरिकांच्या वतीनं प्रतिसाद जो आहे तो दिला गेला पाहिजे. कॅमेरामन जयेश साबळेसह खुशाल पाटील, AM न्यूज, नाशिक.